गेले 2 दिवस मुसळधार पावसानं जोर धरला असून मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणासह अप्पर वैतरणा, मोडकसागर, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी धरण इत्यादी तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील तानसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय. रविवारी पडलेल्या पावसामुळे तानसा धरणाच्या पाणी पातळीत भरपूर वाढ झाली आहे. त्यामुळे तानसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता लक्षात घेता तानसा नदी काठावरील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 33 गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी 128.63 मीटर THD इतकी निश्चित केली आहे. सध्या तानसा धरण 80.50% एवढं भरलंय. तानसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होतीये, त्याकडे लक्ष केंद्रित करून तानसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्यात न उतरण्याच्या सूचना देऊन सावधानतेचा इशारा तानसा नदीकाठावरील गावांना देण्यात आलाय. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 18 गावं, पालघर जिल्ह्यातील 15 गावांना इशारा देण्यात आला आहे. दरम्यान तानसा धरण क्षेत्र 80.50% भरलं असून पाणी पातळीतील वाढ लक्षात घेता तानसा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर. या तानसा धरणाखालील आणि तानसा नदीलगतच्या आजूबाजूच्या परिसरातील गावांना, रहिवाशांना तानसा धरण भरून वाहण्याची कल्पना देऊन सावध राहण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, तहसील कार्यालय, पोलीस यंत्रणा, परिसरातील अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सूचित करण्यात आलं आहे.